मी नवीन इंट्रोड्यूस करायची गरज नाहीये, पण जिला आपण सध्या दोन दोन कॅरेक्टर्स मध्ये बघितलं, नंतर मीरा आणि खरी आहे आपली सई, सई तावडकर इज विथ अस। हॅलो हॅलो श्रुती, किती दिवसांनी। समांतर दोन मी पूर्ण सिरीज बघितली आणि मला प्रचंड आवडली, पण यू थिंक की आपलं लाईफ खरंच कोणाच्या तरी लाईफशी समांतर असतं। हे बघ, हे मी करून घेतलंय आता, हे गिरिजानी आणि मी केलेलं आहे। मला माहित नाही म्हणजे असं असतं का नाही, पण इंटरकनेक्टेड नक्की असतं। प्लेइंग मीरा वॉज डिफिकल्ट और सुंदरा वॉज डिफिकल्ट? मला असं वाटतं मीराला खूप मेंटल प्रोसेस आहे, त्यामुळे मीरा साकारणं माझ्यासाठी अवघड होतं, कारण ती म्हणजे मी अशी मुलगीच नाही आहे की माझ्या मनात खूप चाललंय पण मी काही दाखवू शकत, माझ्या चेहऱ्यावर लगेच दिसतं, त्याच्यामुळे मला खूप खूपच अवघड गेलं। पण समीर असल्यामुळे तो ऍक्टरच्या खूप गोष्टी सोप्या करून देतो पहिल्यापासूनच, त्यामुळे मला अजिबात टेन्शन नव्हतं। आय जस्ट हॅड टू फॉलो हिम अँड लिसन टू हिम ब्लाइंडली। कम्पॅरेटिव्हली सुंदरा, सुंदराची एक भाषा वेगळी आहे, तिला एक सेन्स ऑफ ह्युमर आहे, एक नकळत, म्हणजे तिचं कुठलं ती जरी शिव्या देऊन बोलली तरी तिचं बोलणं म्हणजे तिच्यावर हसायला येऊ शकतं असं ते कॅरेक्टर आहे, ज्या पद्धतीने ती बोलते, त्याच्यामुळे मला सुंदरा करताना फार मजा आली आणि मी असं कॅरेक्टर ह्याच्या आधी केलं नव्हतं। मला वाटतं सिद्धू आणि तेजू एकमेकांना बंड्या वगैरे असं काहीतरी म्हणतात, असं काही ठरलेलं होतं का की आपण? मी तेजस्विनीला मक्खनलाल म्हणते, कारण तेजस्विनी, कारण तेजस्विनीची स्किन मला लोण्यासारखी वाटते, आणि स्वप्नेला मी मा म्हणते, तोही मला मा म्हणतो, त्यामुळे आहेत आमचे काही सगळ्यांना एक टोपण नावं आहेत आणि ती खूप इंटरेस्टिंग आहे। ओके, अर्थात ऑडियन्स हिंदी असल्यामुळे पण ऑडियन्सचा रीच जास्त असेल, कुठल्या कॉम्प्लिमेंट्स तुला लक्षात राहिल्या? मला खूप लोकांनी असं म्हणाला की हे तूच करू शकतेस, असं जेव्हा लोक म्हणाली तेव्हा मला फार बरं वाटलं आणि मला एक माझ्यातला कॉन्फिडन्स द्विगुणित झाला आणि मला असं भरून आलं की क्या बात आहे, असं लोकांना वाटणं हे किती छान गोष्ट आहे, म्हणजे तुम्ही मग तुम्ही त्या भूमिकेसाठी घेतलेला त्रास, तुमचं तुमच्या बरोबर चाललेलं द्वंद्व, हे सगळं असं वाटलं की ह्याचं सार्थक झालं। अनेकदा असं होतं का की तू आहे म्हणून बोल्ड सीन्स आहेत किंवा बोल्ड सीन्स आहेत म्हणून सही आहे? असं होऊ शकतं, पण मला असं वाटतं की कधी कधी कथानकाची गरज असते अँड आय जस्ट हॅपन टू बी देअर। मला दोन्ही दुहेरी जसे कॅरेक्टर होते तशी दुहेरी संधीही होती की ओके तुम्हाला असं वाटतंय का मी हे केलंय आधी, ओके मग हे बघा। सो त्याचा एक फार आनंद आहे मला, जे क्रिटिक्स आहेत त्यांचीही तोंड बंद आणि जे फॅन्स आहेत त्यांनाही यु नो ट्रीट। सो हे दुहेरी एक एक तीर में दो एक निशान, काय काय म्हणायचं, एक एक तीर में दो निशान, एक तीर में दो निशान। हा म्हणजे ही आय थिंक ही वन्स इन अ लाईफ टाइम अपॉर्च्युनिटी येते अशी तुमच्याकडे आणि ती माझ्याकडे आली आणि खूप करेक्ट वेळेला आली असं मला वाटतं। ओके, आणि जसं हे कथानक आहे ज्यामध्ये असं दाखवलंय की आदल्या दिवशी कुमार महाजनला यु नो त्याचं भविष्य कळतं की उद्या काय होणार, गिव्हन अ चान्स तुला आवडेल का जाणून घ्यायला की उद्या काय होणार आहे? उद्या ठीक आहे, पण रोज जर असं कळणार असेल तर नाही, मला असं वाटतं की नाही, कारण मला असं वाटतं की आयुष्याच काय म्हणूया त्याची क्वालिटीच ही आहे की उद्या काय होणार आहे माहित नाही, आणि त्याचं थ्रिलच हे आहे की उद्या काय होणार आहे माहित नाही। सो जर ते थ्रिल काढून घेतलंय का थ्रिलर मूवी मधून थ्रिल काढून घेतलं तर काहीच अर्थ उरणार नाही तसं मग होईल, त्याच्यामुळे एका दिवसाचं ठीक आहे पण लॉंग टर्म मला नाही वाटत की मला जाणून घ्यायला। आणि आता ऍज युजुअल मी तुझ्यासोबत रॅपिड फायर राऊंड खेळणार, सो मीराचं कॅरेक्टर सुंदराचं कॅरेक्टर प्ले करताना त्यातली आवडलेली एखादी गोष्ट जी सेटवर घेऊन जावीशी वाटली असं काही झालं का? मीराचा एक ब्लाऊज घेऊन आले आणि सुंदराच्या लेन्सेस आहेत माझ्याकडे, सुंदराचे डोळे आहेत माझ्याकडे, त्यामुळे आय थिंक या दोन गोष्टी मी माझ्याकडे ठेवलेल्या। एक गोष्ट रिसेंटली ज्याचा तुला भयंकर कंटाळा आलाय, बोल्ड या शब्दाचा, एक सिरीज जी तू रिसेंटली बिंज वॉच केली आहे, फॅमिली मॅन, फॅमिली मॅन बिंज वॉच केली। ओके, एक वस्तू ज्यावर तू सगळ्यात जास्त पैसे खर्च केले अशा? कपडे। ऑनलाईन शॉपिंग जास्त? तुझा व्हॉट्सअप डीपी काय सध्या? रेड पॅन्ट सूट मधला एक फोटो आहे। आणि तो कुठे क्लिक केलाय, कोणी क्लिक केलाय? स्टुडिओ मध्ये हास्य सत्रेच्या शूट वरती क्लिक केलं।
गिव्हन अ चान्स सुंदराचं आयुष्य एका दिवसासाठी जगायचं असेल तर तू कोणासोबत डेटवर जाशील? ज्यांनी समांतर शूट केली आहे आकाश अगरवाल, मी त्याच्या बरोबर डेटला जाईन सुंदरा म्हणून. कारण मी जेव्हा सुंदरा प्ले करायचे तेव्हा आकाश कॅमेराच्या मागून कधी कधी असा हसताना मला दिसायचा आणि मला खूप मजा यायची. त्यामुळे आकाश हॅज शॉट दिस सीझन ब्रिलियंटली आणि आता तो मिमीचाही सिनेमॅटोग्राफर आहे, त्यामुळे आय एम व्हेरी एक्सायटेड की हाऊ इट्स गोइंग टू पॅन आउट. तर मला आकाश बरोबर सुंदरा म्हणून डेटवरती जायला आवडेल. तू किती बाकरवाड्या दिल्यास आम्हाला? 5 पैकी 4.5. थँक्यू. त्यामुळे मला फार आवडलाय सईचं कॅरेक्टर किंवा इव्हन ओव्हरऑल द सिरीज इज व्हेरी इंटरेस्टिंग, व्हेरी ग्रिपिंग आणि तुम्हाला कुठे सोडाविषयी वाटत नाही आणि त्यामुळे उत्सुकता लागते की अरे पुढे काय होणार आहे, पुढे काय होणार आहे. म्हणजे एक तर तसं बघितलं गेलं तर आम्ही हिशोब काढलं की 3.5 तासात तुम्ही वेब सिरीज संपवू शकता. मस्त, हे खूप चांगलं सांगतो, बरं झालं मला सांगितलं. मी आता सांगेन 3.5 तास लागतात फक्त, काढा आणि बघा तुम्ही संपवू शकता. त्यामुळे वॉच केले, यू ऑल्सो वॉच इट. थँक्यू सई फॉर टॉकिंग टू मी वन्स. थँक्यू श्रुती. लवकर भेटूयात, ही सिच्युएशन लवकर भेटूया. येस, टेक केअर. थँक्यू, बाय बाय. 3.5 बजाते रहो.